त्याच्यामुळे अर्थातच पवार साहेबांनीच या पक्षाला जन्म दिला आहे. त्याच्यामुळे एक वडीलकीच्या नात्याने ते दिल्लीत जर राहत असतील त्या दिवशी तर आम्हाला त्याचा आनंद आहे. असं आहे की आम्ही विरोधात आहोत. आईसमध्ये सगळे 95% लोक हे विरोधी पक्षातले आहेत आणि जेव्हा ते वॉशिंग मशीनमधून बाहेर येतात तेव्हा ते सगळं डिफ्रॉस्ट होतं. असं आहे की आम्ही विरोधात आहोत आणि विरोधामध्ये ह्या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी तुमचाच डेटा, पत्रकारांचाच डेटा सांगतो की 95% ज्या केसेस आईस, आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे आय सी ई, इन्कम टॅक्स, सी बी आय आणि ईडी, आईस. तर आईसमध्ये सगळे 95% लोक हे विरोधी पक्षातले आहेत आणि जेव्हा ते वॉशिंग मशीनमधून बाहेर येतात तेव्हा ते सगळं डिफ्रॉस्ट होतं. असतं ना, डिफ्रॉस्ट होतं बघा, एखादी वस्तू जास्त थंडतून गाळली, ते डिफ्रॉस्ट होतं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते विलीन होतात नाहीतर सबका भला हो असं होतं तिकडे. त्याच्यामुळे वॉशिंग मशीन आणि आईस हा जो नवीन फॉर्म्युला केंद्र सरकारने सुरू केला आहे त्याच्यामध्ये या गोष्टी होत राहतात असा आमचा, विरोधीत असणारा लोकांचा उदाहरण असंख्य आहेत. म्हणजे आज सगळीकडे चाललेलं आहे या देशामध्ये. तुम्ही बघ घटकांनी मध्ये आता बघा कसं असतं की आपण जेव्हा एका मुलाला जन्म देतो ती वडिलांची जबाबदारी आहे ना. बाकी कोणी कसं वागलं, घरातली मुलं नातवंड कशी वागली तरी घरातल्या कर्त्या पुरुषाला जो वडील असतो त्याला तर त्याच्या जबाबदारीवरनं त्याला बाजूला होता कामा नाही. त्याच्यामुळे अर्थातच पवार साहेबांनीच या पक्षाला जन्म दिला आहे. त्याच्यामुळे एक वडीलकीच्या नात्याने ते दिल्लीत जर राहत असतील त्या दिवशी तर आम्हाला त्याचा आनंद आहे. मला त्याची माहिती नाही, 11 दिवसांनी कळेल. 15 दिवसापूर्वी सांगितलं, 4 दिवस गेले ना, 11 दिवस राहिले. मला फार कमी गोष्टी माहिती असतात कारण का मला दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, अमरावतीचा टॅक्स अशी खूप मोठी आव्हानं माझ्यासमोर आहेत. सोयाबीनला सगळा किती अडचण आलेली आहे, भाव नाही आहे. वर्ध्यातून येताना पूर्णपणे नुकसान झालेलं सोयाबीनचं आणि कापासाचं मी बघून आलेले. त्याच्यामुळे मला इतका काम असतं अशा बाबतीत ना, आणि मतदारसंघातली कामं, की फार माझं या विषयामध्ये मला कमी माहिती.